हैदराबाद प्रकरणाच्या निषेधार्थ दादर स्थानकाबाहेर निदर्शने करण्यात आली. हैदराबाद येथे माणुसकीला कळीमा फासणाऱ्या घडलेल्या घटनेविरोधात अखिल भारतीय जनवादी महिला संघटना मुंबई यांच्या वतीने दादर स्थानकाबाहेर मंगळवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी संतापलेल्या महिलांनी डॉक्टर प्रियंका रेड्डीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्मम करून हत्या करणाऱ्या नराधमांना तात्काळ फासावर लटकावा अशी मागणी करण्यात आली. निदर्शनात भाग घेतलेल्या महिलांनी फाशी द्या नराधमांना तात्काळ फाशी द्या अशी जोरदार घोषणाबाजी करत सारा परिसर दणाणून सोडला. यांच्या गगनबिंदू घोषणातून संताप झळकत होता. याबाबत संघटनेच्या फ्रान्सिस मॅडम काय म्हणाल्या आपण पाहू शकतो. माझं नाव सुगंधी फ्रान्सिस. अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या मार्फत आम्ही आज इथे दादर पूर्वेला या जे आमच्या देशामध्ये 28 आणि 29 तारखेला लागोपाठ हे 4-5 घटना घडलेल्या ज्या पेपरमध्ये मीडियामध्ये आलेल्या आहेत. महिलांना जाळून टाकणं, बलात्कार करून मारून टाकणं, हैदराबादला डॉक्टरला जाळून मारून टाकणं, तिथे आपण बघितलं झारखंडमध्ये जे वकीलबाईला मारून टाकणं, ह्या पद्धतीने जे ज्या पद्धतीने महिलांबरोबर झालेली घटना त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. ज्या लोकांनी हे केलेले कृत्य त्यांना ताबडतोबीने सजा मिळावी, कडक ते कडक सजा मिळावी आणि जलद गतीच्या कोर्टामार्फत त्यांना सजा मिळावी ही आमची मागणी आहे. मग असे घटना जे अनेक वेळा घडलेले आहे, अनेक वेळा महिलांनी वेगवेगळ्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून मोर्चा काढल्या, धरणे काढलेत, पण हे कुकर्म आजपर्यंत थांबले नाही. त्याच्या व्यतिरिक्त काय आपले नवीन धोरण आपण शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार का? सरकारला आम्ही काय म्हणतो याच्यामध्ये की कायद्याच्या अंतर्गत त्यांना ताबडतोबीने ज्यांनी केलेले घटना आहे त्यांना सजा मिळत नाही. ताबडतोब त्यांना वर्षानुवर्ष जात असतो, त्यांना ताबडतोबीने सजा मिळाली दुसरा माणूस करताना विचार करेल. नंबर एक. नंबर दोन की बीजेपीच्या राज्यामध्ये मागील 4-5 वर्षामध्ये जास्त घटना वाढलेल्या आहेत, कारण की आमदार खासदार सगळं जे कृत्य करणाऱ्या माणसाच्या सपोर्टात जातात, बलात्काराला सपोर्ट करतात, त्याच्या पाठोपाठ ते लोक त्याला गळ्यात हार घालतात, त्यांनी काहीतरी कृत्य करून आले म्हणून असे जेव्हा करतात तेव्हा त्यांची हिंमत वाढते. ही हिंमत ना वाढावी म्हणून आमचा इथे निषेध आहे. बीजेपी सारख्या सरकारने अशा लोकांना का आपण सपोर्ट करायचं म्हणून आम्ही म्हणतो की बीजेपीची लोकं ते पण तसे गुन्हेगारी आहेत, त्यांच्यावर पण काढला पाहिजे.